आपल्याला धर्माच्या नावावर नाही तर विकासाच्या नावावर मते मागायची आहेत, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी कर्जतमध्ये केले. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बूथ कार्यकर्ता महासंमेलनाचे आयोजन किरवली येथील शेळके मंगल कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. तत्पूर्वी कोर कमिटीची बैठक संपन्न झाली. त्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी आम्ही सत्तेत येत नाही, विकासासाठी आम्ही झटतो आहोत. सर्वसामान्य जनतेचा विकास हाच ध्यास आमचा असून भारतीय जनता पार्टी काम करणारा पक्ष आहे, असे सांगितले. या मेळाव्याला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री बाळा भेकडे, माजी आमदार सुरेश लाड, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, नरेश पाटील, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी पाटील, नरेश मसणे, माजी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, सुनील गोगडे, किसान मोर्चा उपाध्यक्ष सुनील गोगटे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, मंगेश म्हस्कर, शहराध्यक्ष विजय जिंगरे, अतुल बडगुजर, राजेश लाड, नितीन परमार, शर्वरी कांबळे, नितीन कांदळगावकर, राजेश चौधरी, संजय कराळे, रामदास भगत, किशोर ठाकरे, पुष्पा दगडे, विशाखा जिंगरे, जगदीश ठाकरे, नितीन दगडे, नमिता कांदळगावकर, मोनिका बडेकर, दशरथ खडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज मी मावळ ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. क्लस्टर या नात्याने मावळ, रायगड आणि सिंधुदुर्ग हे तीन मतदारसंघ सध्या माझ्याकडं आहेत आणि आज पहिली मीटिंग मावळ या मतदारसंघामध्ये मी घेतली. नक्कीच अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार हा नारा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो. त्यातल्या त्यात मावळ, रायगड आणि सिंधुदुर्ग हे तिन्ही मतदारसंघ यावेळी NDA 400 असणार याची मला खात्री आहे, ह्याचा मला विश्वास आहे. माझ्याबरोबर आमचे सगळे आमदार, माजी आमदार, पार्टीचे सगळे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने रात्रीपासून या ठिकाणी आहे. सगळ्यांचं काम मी बघितलं, रिव्ह्यू मी घेतला आणि विशेष करून मावळ या मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे, NDAचं वर्चस्व आहे आणि या ठिकाणच्या महाआघाडीचंही वर्चस्व आहे. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी आम्ही मावळ हा मतदारसंघ मोठ्या म्हणजे 2 लाख मताने जिंकू याची खात्री आणि विश्वास देतो आणि सगळ्या कार्यकर्त्यावरती आणि लोकांवरती माझा विश्वास आहे. सगळ्या जणांना परत एकदा माननीय मोदीजींचं नेतृत्व केंद्रामध्ये पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा डबल इंजिन सरकारचा विकास सगळ्यांनी बघितलेला आहे. साहजिक आहे की मावळचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीसाठीच मागणी करणार आहेत. पण सगळ्यांचा म्हणजे एक होतं की भारतीय जनता पार्टी मिळाला आणि नाही मिळाला तरीही NDAला निवडून द्यायचा ठाम विश्वास हा सगळ्या कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे. आणि नक्कीचरित्या जर भारतीय जनता पार्टी मिळाला आणि नाही मिळाला, NDAच्या आघाडीसाठीसुद्धा मिळाला, तरीही भारतीय जनता पार्टीचे पूर्ण ताकदीनिशी ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे NDAच्या 400 पारमध्ये मावळ हा मतदारसंघ असेल याचा मी विश्वास देतो.